सोनेहरा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी भाऊणीचे सयाजी बाबूराव धनवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कारखान्याचे चेअरमन आमदार वनश्री मोहनराव कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन रावळ आणि नूतन व्हाईस चेअरमन सयाजी बाबूराव धनवडे यांचा सत्कार व स्वागत केले. या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने माजी व्हाईस चेअरमन युवराज पांडुरंग कदम यांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त केले. नंतर नूतन व्हाईस चेअरमन सयाजी बाबूराव धनवडे म्हणाले, आपणा सर्वांच्या उपस्थितीत माझी बिनविरोध निवड केली. इथून पुढे मी कारखान्याच्या अनुषंगाने असणारे सर्व कामकाज प्रामाणिकपणे करेन. यावेळी संचालक व शेती कमिटीचे चेअरमन रघुनाथराव कदम, माजी व्हाईस चेअरमन निवृत्ती जगदाळे, बापूसाव पाटील, संचालक पंढरीनाथ घाडगे, तानाजीराव शिंदे, पुरुषोत्तम भोसले, जालिंदर महाडिक, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे व अन्य ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण नलवडे, 7 स्टार न्यूज, वांगी.